नमस्कार मित्रांनो, नुकतच आपल्या प्रिय भारतरत्न लता दीदींचं निधन झालं। आमच्या रंगगंधचे एक साहित्यिक मित्र, सक्रिय कार्यकर्ते विश्वास देशपांडे यांनी लता दीदीवर आनंद घन लता या नावानं 41 भाग लिहिलेला आहे। अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी लता दीदींवर अभ्यास केला आहे आणि त्यांचे हे भाग रेडिओ विश्वास नाशिक याच्यावरती प्रसारित होतात दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण शुक्रवारी रात्री 10 वाजता। तर त्यांनी आपल्या अतिशय छान शैलीमध्ये त्यांच्या निधनानंतर विश्वास देशपांडे यांनी त्यांना केलेला अखेरचा दंडवत आपण आज रंगगंधतर्फे आपल्या सगळ्यांना सगळ्यांपुढे ठेवत आहोत।
अखेरचा हा तुला दंडवत। रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2022 चा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी अघटित अशी बातमी कानावर पडली। गान सम्राज्ञी लता दीदी गेल्या। अवघा देश शोकसागरात बुडाला। जे स्वर ऐकत सकाळ व्हायची त्या स्वरांची संध्याकाळ झाली होती। गान सूर्य अस्ताला गेला। जणू दिवसातले नव्हे जगण्यातलंच चैतन्य कुणीतरी काढून घेतलं होतं। संपूर्ण दिवसच उदासवाणा झाला होता। दिनकर मावळला आणि लतादीदी पंचत्वात विलीन झाले। सूर निमाले। कविवर्य भारत आंबेंचं एक गीत लतादीदींनी गाऊन अजरामर केलं आहे। मावळत्या दिनकरा अर्ध्य तुझं जोडून दोन्ही करा। दिदींच्या रूपानं हा गान सूर्य मावळला होता। याच गाण्यात सुंदर ओळी आहे। जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, रीत जगाची हिरे सवित्या, स्वार्थ परायण परा। उगवत्या सूर्याला वंदन करणे आणि मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवणे ही जगाची रीतच आहे। पण हा गान सूर्य अस्ताला गेल्यावर जगानं आपली ही रीत बदलली। या मावळत्या दिनकराला डोळे भरून बघण्यासाठी माणसांनी दाटी केली। घराघरात टीव्ही समोर बसून या मावळत्या दिनकराचे अनेकांनी दर्शन घेतले। मुंबईत लोकांची दाटी आणि घराघरातल्या लोकांच्या डोळ्यात अश्रूंची दाटी। प्रत्येकाला जणू आपल्याच घरातलं कोणीतरी गेल्यासारखं वाटलं। गान सम्राज्ञी, गान सरस्वती, गान कोकिळा यासारखी कितीही विशेषणं तुम्ही लावा, लता याच नावानं प्रत्येकाच्या हृदयात घर केलं होतं। ही लता प्रत्येकाच्या मनात अशी रुजली होती की तिचा वेलू गेला गगनावरी, स्वर्गांपर्यंत हा वेलू जाऊन पोचला। बहुधा स्वर्गलोकीच्या देवांनी गंधर्वांनी तिला सांगितलं असावं की आता बस झालं पृथ्वीवर लोकांना रिझवणं, खूप प्रतीक्षा करायला लावलीस आम्हाला, आता आम्हालाही तू हवी आहेस। त्या सुरांची जादूच अशी अनोखी होती। सोन्याच्या तारेसारखा लवचिक मुलायम आवाज। खर तर या आवाजाला उपमाच नाही। दीदी दिसायला तुमच्या आमच्या सारख्याच, पण जेव्हा त्या गायला लागत तेव्हा त्या गानातून गंधार बाहेर पडे। सरस्वतीची वीणा झंकारत असे, श्रीकृष्णाची बासरी स्वरांचं रूप घेऊन प्रकट होईल। सकाळी भूपाळी भजन भक्तिगीत म्हणून हा आवाज उठवायचा, संकटात आधार होऊन धीर द्यायचा, ए मेरे वतन के लोगो म्हणत राष्ट्रभक्ती जागवायचा, सागरा प्राण तळमळला या शब्दांनी अंगावर रोमांच उभे करायचा, मुगरा फुलला आनंदवन भुवनी यासारख्या गीतांनी एका वेगळ्याच आनंद रसाची बरसात करायचा। श्री रामचंद्र कृपालू बाजे रे मुरलिया बाजे सारखी गाणी वेगळ्या विश्वात घेऊन जायची। रात्रीच्या वेळी हाच आवाज अंगाई गाऊन निजवायचा। दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असा असलेला हा आवाज होता। एक मुलगी 9-10 वर्षांची असल्यापासून श्रोत्यांसमोर गायला सुरुवात करते। पितृछत्र हरपल्यावर ही 14-15 वर्षाची कोवळी पोर मोठी होऊन आपल्या घराची भावंडांची काळजी घेते। दैवी सूर तर तिच्या गळ्यात असतोच, पण आपल्या मेहनतीनं ती त्या सुरांना सौंदर्य प्राप्त करून देते। मिळेल तिथून शिकत जाते। शाळेत फारसे न गेलेली ही मुलगी पुढे स्वतःच्या बळावर शिकत जाते। पुस्तकं वाचते, तशीच माणसंही वाचते। त्या सगळ्यातून जीवनाचे धडे घेते। स्वतःची तत्व नैतिक अधिष्ठान या गोष्टींशी कधीच तडजोड करत नाही। मिळेल त्या संगीतकाराकडून शिकत जाते। पण आयुष्यात आलेल्या या सगळ्या संकटांनी तिला पण आयुष्यात आलेल्या या सगळ्या संकटांनी ती करपून जात नाही। तिचं आयुष्य म्हणजे जणू आनंद यात्री। संगीत, प्रवास, क्रिकेट, खाणं आणि खाऊ घालणं, नर्म विनोद, नकला या सगळ्या गोष्टींचा आनंद तिनं लुटला आणि लोकांनाही भरभरून दिला। तिच्या सुरांचं झाड अखेरपर्यंत भरतच राहिलं।
साढ़ेसात दशक हे झाड गात होतं, बहरत होतं आणि आता विसाव्याचे क्षण उभगत होतं। संत कबीर म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए। दीदी अशीच करनी करून गेल्या, अवघ जग हळहळ, राष्ट्रध्वज अर्ध्यावर आले, एका भारत रत्नाला अखेरचं वंदन करण्यासाठी पंतप्रधान आणि अवघे मान्यवर अंत्यदर्शनाला आले। जीवन कृतार्थ होणं ते अजून काय वेगळं असतं, जगावं तर असं जगावं आणि मरावं तर असं मरावं। आता दीदी देहानं आपल्यात नाहीत, पण त्यांचे सूर चिरंतन आहेत, ते सदैव आपली साथ करत राहते। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है घर याद रहे। तुला दीदी अखेरच आहा, तुला दंडवत। यानंतर आर्या करंबेळकर यांनी गायलेलं एक दीदींचं गाणं आपण ऐकूया। जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना, जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना, जिया लागे ना। Yeah।